अधिकारी आणि कामगार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर गेल्या वर्षीचा सीझन आपला काही अडचणीमुळे बंद राहिला, त्याची खंत मनामध्ये कायमस्वरूपी त्या ठिकाणी झोप येऊ देत नव्हती. आणि असल्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मे महिन्यापासून कालच्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईचा एकही आठवडा त्या ठिकाणी या कामासाठी चुकला नव्हता. त्याला कालच्या काळामध्ये त्याला यश आलं. आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आपल्या कारखान्याचं पूर्वीचे राहिलेलं शेतकऱ्याची एफआरपीची रक्कम आपण पूर्ण देऊन टाकलेली आहे. ते फार दिवस रक्कम राहिली होती, ते सुद्धा द्यायचं काम आपण केलंय. आज तोडणी वाहतूक कमिशन डिपॉझिटचे काही रक्कम राहिली आहे ती बुधवारी किंवा गुरुवारी, कारण आपली फाईलवर अजितदादांनी कोरोना पॉझिटिव्ह असताना सुद्धा सही केली परवा. तर आता सोमवारी जाऊन ते ऑर्डर काढणं, आता उद्या आम्हाला मुंबईला निघावं लागणार आहे. आणि त्या लोकांचं सुद्धा जे तोडणी वाहतूक कमिशन डिपॉझिटचं बिल आहे ते सुद्धा आपण 2-3 दिवसामध्ये द्यायची व्यवस्था करतोय. कुणी काळजी करायचं काही कारण नाही. कामगारांना सुद्धा आपण कालच्या तारखेला आपले पैसे येतील वाटलं होतं, पण अजून आले नाहीत. पहिले 4-5 पगार केले, अजूनही आपण दीपावळीच्या अगोदर काही रक्कम देऊन त्यांना त्यांच्यासुद्धा दीपावळीला आपण निश्चितपणानं त्यांचा कष्टाचा मोबदला द्यायचं काम आपला साखर कारखाना करणार आहे. आपण माझी कळकळीची विनंती शेतकरी सभासद बंधूंना की आपला ऊस या वर्षीचं पीक एवढं चांगलं होतं, पण अतिवृष्टी आणि पुराच्या सावटामुळं फार मोठं नदीकाठच्या ऊसाचं, वड्याच्या काठच्या ऊसाचं आणि जिथं पाणी साठतं तिथल्या शेतकऱ्यांच्या ऊसाबरोबर इतर पिकांचंही नुकसान झालेलं आहे. तो ऊस लवकर गळीताला आणण्याचा प्रयत्न सुद्धा साखर कारखाना करणार आहे. मला नाव आठवत नाही, काल एक शेळव्याचा शेतकरी रडत होता कासळाच्या वड्यामधनं, माझा 8 साली ऊस पूर्ण वाहून गेलाय, जमीन बी वाहून गेली आहे. त्या शेतकऱ्याला मी दिलासा दिला, मी 1-2 दिवसामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला भेटणार आहे. ज्याचं नुसतं पीक गेलंय त्याला मोबदला मिळेलच, पण त्याची जमीन सुद्धा माती सुद्धा खरडून गेली आहे. आणि पैकीच्या पैकी पीक गेलंय अशा शेतकऱ्याला जास्तीची पद्धत द्यायचा प्रयत्न सुद्धा एक आपल्या सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निश्चितपणानं पूर्ण करेल अशी खात्री याच्या प्रसंगी या ठिकाणी देतो. बंधूंनो, हा गळीत हंगाम सुरू करत असताना अनेक अडचणीला आपण मात केलेली आहे. माझं म्हणणं आहे की आपण सर्वांनी आपला पिकवलेला ऊस विठ्ठल कारखान्याला दिला पाहिजे. आपण दिल्यानंतर जर आपल्याला जर इतरापेक्षा कमी दर मिळाला तर पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला हे आव्हान करणार नाही, कारण आपण चांगल्यापैकी दर देऊन आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा गळीत हंगाम चांगला यशस्वी करायचा आहे. यावर्षी 12 लाखाचं आपण जर क्रशिंग पूर्ण केलं आणि दुसऱ्या वर्षी 12 लाख केलं तर आपल्याला कर्जाचा रुपया सुद्धा आपण राखू शकणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून माझी कळकळीची आपल्याला विनंती आहे, सरकार आपल्या पाठीशी, आदरणीय पवारसाहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं आहे. आणि म्हणून आपण आपला ऊस गळीताला देऊन सहकार्य केलं पाहिजे. काय लोक आता उद्या काय करणार आहेत की पुराचा ऊस आमचा लवकर घेऊन जावा म्हणणार, पुन्हा वरचा ऊस दुसऱ्याला घालवून टाकणार. त्याच्यामुळं ठरवलेलं टार्गेटचं आणि मुळात पुरामध्ये गेलेल्या ऊसाची रिकव्हरी, त्याच्यामुळं जे गाळ वगैरे माती त्याच्यामुळे येणार आहे, त्याच्यामुळं काय साखरेच्या बाबतीत, कलरच्या बाबतीत तिथं जास्त केमिकल वापरून खर्च करावा लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार शेतकरी सभासद बंधूंनी आणि कामगार वर्गाने केला पाहिजे. आणि म्हणून जास्त इफिशियन्सी कार्यक्षमतेनं मशिनरी चालवून आपण आपला हा गळीत हंगाम यशस्वीपणानं आपण सर्वजण मिळून
पार पाडूया अशा पद्धतीचं आवाहन आजच्या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्व प्रमुख पाहुणे की ज्यांनी नेहमीच ही साखर कारखाना चालला पाहिजे, यांना ऊस द्यायच्या बाबतीत, वाहनाच्या बाबतीत, आर्थिक सहकार्य करायच्या बाबतीत ह्या सगळ्या मान्यवरांनी या ठिकाणी सहकार्य केलंय, त्याबद्दल मी अंतःकरणापासून त्यांचं स्वागत करतो, आभार मानतो. बंधूंनो, आपण सुद्धा आपले पैसे बुडणार नाहीत, आपल्याला पैसे मिळणार आहेत ही खात्री ठेवून आज आपण 2 वर्षांनी आपल्या ऊसाचा मोबदला कालच्या आठवड्यामध्ये आपण दिला, तरी सुद्धा आपण कुठेही त्याची तक्रार केली नाही, त्याबद्दल मी सुद्धा तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचा आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये आपण पैकीच्या पैकी ऊस या कारखान्याला गळीतला देऊन सहकार्य करावं अशी आपल्याला कळकळीची त्या ठिकाणी विनंती करतो. मी कार्यक्रम झाल्या झाल्या मी हॉस्पिटलला चेक करायला जाणार आहे, कारण मुलाला झालाय, घरात कोणाकोणाला झालाय काही माहिती नाही, त्याच्यामुळं डॉक्टर टीम मी बोलवलेली आहे, त्याच्यामुळं कुणाचं काय काम असलं तर उद्या आपण त्या ठिकाणी भेटू. पण हे कोरोनाची भीती आपल्यातले काही समजा राजूबापू असू द्या, असे काही मान्यवर सभासद आपल्यातनं निघून गेलेले आहेत, केवळ आपण कोरोनाची काळजी केली नाही म्हणून. आपण भविष्यामध्ये सगळ्यांनी मिळून या कोरोनावर मात करण्यासाठी आपण थोडं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करूया. कुणाला काय वाटलं तर लगेच तात्काळ दवाखान्यात त्यांना आपण न्यायचा प्रयत्न करूया. वेळोवेळी मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून कोणीही जरी फोन केला तर आपण तिथल्या डॉक्टर लोकांना, कालच माझ्या गावच्या सिद्धेश्वर नरहरी भोसलेंचा मुलगा, त्याचे खूप प्रयत्न केले पण तिची किडनी ट्रान्सपरंट झालेली होती, तो रात्री एक्सपायर झाला काल दुपारी 4 वाजता, तर त्याचं 7 लाख रुपये बिल झालं, त्याने 2 लाख रुपये काहीतरी भरले होते. मी काल राजेश टोपेला त्या ठिकाणी फोन करून 5 लाख रुपये त्याचे माफ करायला लावले. आणि म्हणून आपण सुद्धा अशा कोणाला एखाद्याला बिलाची अडचण वाटली, मला अनेक फोन येतात पंढरपुरात सुद्धा सोलापुरात माफ करायसाठी, काही रक्कम कमी करतात परंतु सगळीच रक्कम पूर्ण माफ होत नसती, आणि म्हणून आपण सुद्धा तशा वेळेत कुणाची गरिबाची अडचण असली तर त्या ठिकाणी मला सांगायला काही हरकत नाही. मी पुन्हा एकदा आपल्या मनापासून आजच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो.